विपश्यना संपूर्ण जगाला प्राचीन भारतीय पद्धतीची देणगी असून आजच्या काळातही ती प्रासंगिक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. जगप्रसिद्ध विपश्यना गुरु आणि प्रचारक आचार्य एस एस गोयंका यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पंतप्रधानांनी आज व्हिडिओ संदेश प्रसारित केला. आत्मपरीक्षणाच्या माध्यमातून स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्याचं माध्यम विपश्यना आहे. आज जग अनेक आव्हानांनी घेरलेलं असून त्यावर उत्तरं शोधण्याची ताकद विपश्यनेत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. विपश्यना दैनंदिन जीवनापासून व्यक्तिमत्व निर्माणासाठी महत्वाचं माध्यम आहे. ताणतणावांचा सामना करणाऱ्या युवा पिढीसाठी, वृद्धांसाठी, सर्वांसाठीच विपश्यना उपयुक्त असल्याचं ते म्हणाले. अंतर्मनात खोलवर डोकावण्याचा प्रवास असलेली विपश्यना केवळ विद्या नसून विज्ञानही असल्याचं ते म्हणाले. विपश्यना एक अंतर्मन की यात्रा है. ये अपने भीतर गहरे गोते लगाने का रास्ता है. लेकिन ये केवल एक विद्या नहीं, ये एक विज्ञान भी है. इस विज्ञान के परिणामों से हम परिचित हैं. अब समय की मांग है कि हम इसके प्रमाणों को आधुनिक मानकों पर, आधुनिक विज्ञान की भाषा में प्रस्तुत करें. आज हम सबको गर्व होता है कि इस दिशा में विश्वभर में काम भी हो रहा है. लेकिन इसमें भारत को और आगे आना होगा. हमें इसमें लीड लेनी होगी क्योंकि हमारे पास इसकी विरासत भी है और आधुनिक विज्ञान का बोध भी है. विपश्यनेला पुनः वैश्विक ओळख मिळवून देणाऱ्या आचार्य गोयंका यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव त्यांनी यावेळी केला.